लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के अंबेडकर नगर में 73वां लोकतंत्र दिवस अनूठे अंदाज में मनाया गया। यहां पूर्व मेयर सुधाकर सोनावने ने वृक्षारोपण करते हुए पर्यावरण संरक्षण एवं संवर्धन का संदेश दिया। इस अवसर पर बड़ी संख्या में नागरिकों ने हिस्सा लिया और पर्यावरण बचाओ देश बचाओ का संकल्प दोहराया। देखे रिपोर्ट। देश के 73वें लोकतंत्र दिवस को आज रबाले अंबेडकर नगर में नए संकल्प और अनूठे अंदाज में मनाया गया। ध्वजारोहण के बाद यहां पूर्व मेयर सुधाकर सोनावने के नेतृत्व में नागरिकों ने वृक्षारोपण किया। इस अनूठे आयोजन में बड़ी संख्या में छात्रों और नागरिकों ने हिस्सा लिया। इस अवसर पर लोकतंत्र दिवस की शुभकामना देते हुए पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने कहा कि वृक्षारोपण के जरिए पर्यावरण की सेवा करना ही देश की सच्ची सेवा है। उन्होंने नागरिकों को सकारात्मक योगदान के लिए भी प्रेरित किया। उन्होंने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज खरेतर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73वा वर्धापन दिन साजरा करताना संपूर्ण विभागभर मी फिरतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे, आनंद आहे। भारतीय स्वातंत्र्यानंतर जे प्रजेने प्रजेसाठी निर्माण केलेलं जे लोकशाही राज्य आहे, गणराज्य आहे, याच्यामध्ये लोकांचा सर्वांगीण विकास होत असताना शैक्षणिक विकास देखील झाला पाहिजे आणि याच्यासाठी नेहमीच तत्पर असलेलं जे ठिकाण म्हणजे मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय आणि राजर्षी शाहू महाराज विद्यालय, या दोन्ही विद्यालयामध्ये पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये देखील शिक्षण सुरू ठेवलं। शाळेत प्रत्यक्ष जरी मुलांना येता आलं नाही तर शिक्षक घरापर्यंत गेला आणि म्हणून शिक्षणाला प्राधान्य देऊन नव्यांबईमध्ये ह्या वर्षभरामध्ये सर्वाधिक जे प्राइजेस आहेत, मग खेळातलं असेल, क्रीडेतला, त्यानंतर सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, भर भरून अशा प्रकारचे पारितोषिकं ह्या दोन्ही शाळांनी आणि कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे, त्यामुळे खूप आनंद। खरं तर भारतीय प्रजासत्ताक दिन ही साधी सोपी गोष्ट नाही आहे। आपण एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये एवढ्या गुण्यागोविंदाने राहतो आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की लोकशाही आणि लोकशाहीतलं हे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं सरकार किती मजबूत आहे। तुम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा उपभोग तुम्ही घ्या अशा प्रकारचा संदेश मी देतो आहे। आणि मी म्हणतो आहे की हे राष्ट्रीय सण आहे। या दिवशी आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने ऑक्सिजनसाठी मारामार झाली, पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे, तर मग एक झाड जर प्रत्येकाने लावलं आणि त्याला जर जोपासना केली, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपण त्याचा वर्धापन दिन साजरा केला, तर मला वाटतं एक दिवस या देशावर जे घाव घो घातलेलं आहे, प्रदूषणाचं जे संकट आहे, ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।